नमस्कार, मी सुप्रिया, तडका ऑनोमिस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण कॉर्न चाट बनवणार आहोत, त्यासाठी मी हे दोन वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। हे आपण आता बॉईल करायला टाकूया। हे चाट आहे ते 15 ते 20 मिनिटात होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं आणि हेल्दी पण आहे। आता आपण पाणी जे आहे ते गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया। हे उकळी आणण्यासाठी ठेवूया। थोडी उकळी फुटली की मग आपण त्याच्यात मक्याचे दाणे टाकून घेऊया। आता आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं आहे, त्याच्यात आपण हे मक्याचे दाणे आहेत ते टाकून घेऊया। एकदम व्यवस्थित टाकायचं, पाणी वगैरे हाता उडू शकतं, पाणी गरम आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित टाकायचं। आता आपण ह्याला 5 मिनटं शिजून घेऊया। 5 मिनटात शिजतं हे। आता आपले मक्याचे जे दाणे आहेत ते उकडलेले आहेत, आपण गॅस बंद करून ते पाणी जे आहे ते गाळून घेऊया। आता मी थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, हा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि ही हिरवी चटणी आहे। आता दुसरं जे साहित्य लागणार आहे ते मी टाकताना तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। आता आपण मक्याच्या दाण्यातून पाणी काढून टाकलेलं आहे, आता आपण ते घेऊन त्याच्यात कांदा टोमॅटो ते टाकून घेऊया। टोमॅटो टाकूयात, कांदा टाकूयात। कोथिंबीर हे आमचूर पावडर टाकते मी। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता। जिरे टाकूयात, तुम्ही जिऱ्याची पुडही टाकू शकता। ही मिरी पूड टाकायची। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबानं टाका, तुम्हाला कसं लागतं तिखट, किंवा म्हणजे जास्त तिखट लागत नसेल तर जास्त टाकू नका। हे मीठ थोडं टाका, मीठ आपण ज्यावेळी दाणे उकळले त्यावेळी टाकलेले, त्याच्यामुळं कमीच टाका। आता जी हिरवी चटणी आहे ती आपण 2 चमचे टाकूया त्याच्यात। आणि आपण हे टोमॅटो केचप 2 चमचे टाकूया। तुम्ही इमलीची चटणी पण टाकू शकता। आता आपलं हे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे, आपण आता हे मिक्स करूया। आता आपलं हे रेडी झालेलं आहे, दिसताना किती छान दिसतंय आणि खायला पण तेवढंच यम्मी लागतंय। हे आपलं कॉर्न चाट रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। हे बघा किती मस्त दिसतंय आणि खायला पण खूप चटपट लागतंय। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसतील आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसतील। चला तर मग पुढच्या रेसिपीपर्यंत टाटा बाय बाय।